औरंगाबाद मध्ये भाजपच्या जल आक्रोश मोर्चाचे बॅनर फाडण्यात आलेले आहे. अज्ञात व्यक्तीने हे बॅनर फाडले आहेत. औरंगाबादच्या पडेगाव भागात हे सगळे बॅनर लावलेले होते आणि हे बॅनर फाडल्यानं या भागात आता तणाव आहे. बॅनर फाडलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते जमले आहेत. आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कृष्णा खेंडे आता आपल्यासोबत आहेत. कृष्णा, उद्या भाजपा औरंगाबादच्या पाणी प्रश्नी जल आक्रोश मोर्चा काढते आहे आणि त्याचे सगळे बॅनर शहरभर लावण्यात आले होते. त्यात पडेगाव मधले काही बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडले आहेत आणि हे बॅनर ज्या व्यक्तीने फाडले त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्याकडून होते आहे आणि पोलीसही घटनास्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काही काळ त्या ठिकाणी तणावाचं वातावरण होतं, मात्र पोलिसांनी तिथे जे कार्यकर्ते एकत्र आले होते त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मात्र भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं एकच आहे की ज्या कोणी हे बॅनर फाडलेले असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाच्या वतीनं केली जाते. सौरभ, धन्यवाद कृष्णा या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.